लसीकरणानंतरही रुग्ण वाढले आहेत. सौदी अरेबियात भारतासह 20 देशातील विमानांना प्रवेश बंदी आहे. सौदी अरेबियामध्ये लसीकरणानंतरही रुग्ण वाढले आणि त्यामुळे सौदी अरेबियानं भारतासह 20 देशातील विमानांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी हे जाहीर केले. भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपानच्या प्रवासी विमानांनाही बंदी घालण्यात आली. भारत, अमेरिकेसह जगातील 20 देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियानं प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बुधवारपासून 20 देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचं सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी जाहीर केलं. भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशांच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना सवलत देण्यात आली आहे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने माहिती दिली. सौदी अरेबियात आतापर्यंत 3,68,000 नागरिकांना कोरोनाची लक्षणं झाली आहे, तर 6,400 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.